मित्रांनो, अखेर खाजगी शाळांतही पूर्वीप्रमाणे आरटीई प्रवेश, म्हणजेच मित्रांनो इंग्लिश मीडियममध्ये आता तुम्हाला आरटीई मधून ॲडमिशन घेता येणार आहे. मित्रांनो, तर इथे तुम्ही पाहू शकताय राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना सूचना या देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, तर इथे तुम्ही पाहू शकताय राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्वयंअर्थसहाय्य शाळांचा समावेश करीत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हे दिलेले आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या बालकाचं आरटीई अंतर्गत इंग्लिश मीडियममध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. तर आता त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकताय प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविणार, म्हणजेच मित्रांनो नव्याने राबवण्यात येणार आहे प्रवेश प्रक्रिया. म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जे फॉर्म फिल केला होता मित्रांनो, ते फॉर्म आता ते न भरता तुम्हाला डायरेक्टली नव्याने रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमच्या बालकाचा फॉर्म हा फिल करायचा आहे. मित्रांनो, याची अपडेट लवकरच मित्रांनो पोर्टलवरती तुम्हाला दिली जाईल. त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही करू शकणार आहात. तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो, जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर ही न्यूज पूर्ण वाचायची असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.